पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर आज भक्तांसाठी खुले करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार वंदना चव्हाण यांनी देखील मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलंय. राज्यातील सर्व मंदिरांमध्ये राष्ट्रवादीचे नेते सकाळपासूनच दर्शनासाठी पोहोचलेत. राज्यातील सर्व संकट दूर व्हावी तसंच चाकडं यावेळी बाप्पाला घालण्यात आलंय. तर कोरोना नियमांचं सगळ्यांनी पालन करावं असं आवाहन रुपाली चाकणकर यांनी केलंय. मंदिर खुली झालेत आणि गेली जवळ 1.5-2 वर्षापासून आपण सर्वजण या कोरोनाच्या महामारीमध्ये त्याचे नियम पाळण्यासाठी प्रार्थनास्थळं बंद ठेवली होती. आज प्रार्थना स्थळं पूर्ण राज्यभरात चालू केल्यानंतर या ठिकाणी प्रार्थना करून राज्यावरचं कोरोनाचं संकट दूर व्हावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते ज्येष्ठ मंडळी हे त्या प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी जाऊन प्रार्थना करतात आणि जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी प्रार्थना करून ही मागणी करतात. तर आपण पाहतोय पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आज पहाटे 5 वाजताच भाविकांसाठी खुलं करण्यात आलं असून दर्शनासाठी गणेश भक्तांनी रांगा लावल्यात. दगडूशेठ मंदिरावर फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याचवेळी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडालेला पाहायला मिळाला. तर कोरोना नियमांचं पालन सुद्धा या ठिकाणी दिसलं नाही. कोरोना नियमांचं उल्लंघन या ठिकाणी झालं. दरम्यान भाविकही दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत, मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नियमांचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं. ट्रस्टीने आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की सगळ्यांना मी सांगणार ते ते पण सांगणार आहे की जे शासनाने नियमावली आपल्याला सगळ्याला करून दिलेली त्या नियमावलीत सगळ्यांनी तंतोतंत पाळलं आणि शेवटी आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे. शेवटी मास्क शासनाने जे आपल्याला काय काय गोष्टी दिल्या गर्दी वगैरे या सगळ्या टाळून ह्या गोष्टी केल्या तरच आपल्याला हे कोरोनाला आपल्याला थांबवता येईल, नाही तर आपल्याला थांबवता येणार नाही. त्यामुळे सर्वजण निश्चित प्रकारे माझ्या सर्वच भक्तगण असतील, राज्यातील सर्व जनता, शासनाने जे आपल्याला कोरोनाच्या बाबतीत नियम दिलेले आहेत जे आपल्याला देत त्याचं निश्चित प्रकारे तंतोतंत पालन करतील अशी मला निश्चित प्रकारे अपेक्षा आशा आहे.